हॅलो गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मिशन आरंभ हा आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम आपल्या जिल्हा परिषदेचे नवोपक्रमशील मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय श्री आशिषजी येरेकर साहेब यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची निर्मिती झाली आणि या उपक्रमाला गती देण्यासाठी आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सन्माननीय श्री भास्करजी पाटील साहेब माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सन्माननीय श्री अशोकजी कडूस साहेब तसेच जिल्हा नोडल अधिकारी श्रीमती जयश्री कारले मॅडम सातत्याने प्रयत्नशील मार्च महिन्यात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेऊन त्यातील पाचशे विद्यार्थ्यांची निवड या उपक्रमासाठी केली आहे आपण सर्व गुणवंत आणि टॉपर विद्यार्थी आहात इवलेसे रोपटे लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी विद्यार्थी मित्रांनो रोपटे लावल्यानंतर त्याचा वेलू गगनावर जाण्यासाठी काही ना काही अवधी लागतो परंतु या स्पर्धा परीक्षेच्या तयारीतून आपणही पुढील दहा पंधरा वर्षामध्ये आय एस अधिकारी सुपर क्लास वन क्लास वन क्लास, वन, क्लास टू अधिकारी व्हावेत हा या प्रकल्पाचा हेतू संगमनेर तालुक्याचे गट अधिकारी सन्माननीय श्री बाळासाहेब गुंडसाहेब यांनी मला आज आपणासमोर येण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो तसेच माझा आवाज आपणापर्यंत व्यवस्थित पोहोचावा आजच्या तासिकेची पिक्चर क्लिअरिटी आणि क्वालिटी अचूक असावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे आमच्या संगमनेर तालुक्याची तंत्रस्नेही टीम त्यामध्ये प्रामुख्याने सन्माननीय श्री सुरेश भारती सर सन्माननीय श्री संदीप सर व सन्माननीय श्री संजय सर यांचे ऋण व्यक्त करतो विद्यार्थी मित्रांनो मी अनिल किसन कडलक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निळवंडे तालुका संगमनेर या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे साधारणपणे गेले पंचवीस वर्षांपासून मी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील शिक्षकांना विद्यार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार सातत्याने मार्गदर्शन करत असतो आत्तापर्यंत मी मार्गदर्शन केलेले पाचशेहून अधिक विद्यार्थी स्कॉलरशिपच्या गुणवत्ता यादीत चमकले आहेत तसेच पन्नास पेक्षा अधिक जास्त विद्यार्थ्यांची निवड नवोदय विद्यालय टाकळी डोकेश्वर या ठिकाणी झालेली आहे आज संगमनेर तालुक्यातील ही पहिली तासिका आणि या तासिकेमध्ये आपण इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती गणित यातील व्यावहारिक गणित विद्यार्थी मित्रांनो या घटकाला सोळा टक्के भारांश दिलेला असून यामध्ये नफा तोटा शेकडेवारी आणि सरळ व्याज या तीन घटकांचा सा समावेश होतो त्यातील नफा तोटा हा भाग आज आपण समजून घेणार आहोत नफा तोटा अर्थात प्रॉफिट अँड लॉस नफा केव्हा होतो आणि तोटा केव्हा होतो या दोन गोष्टी आपण व्यवहारामध्ये दैनंदिन जीवनामध्ये सातत्याने ऐकत असतो अगदी घरामध्ये ह्या गोष्टीमध्ये ह्या व्यवसायामध्ये नफा झाला किंवा या ठिकाणी नुकसान झालं असे शब्द वारंवार आपल्या कानावर पडतात म्हणजेच व्यवहारामध्ये दैनंदिन आयुष्य जगताना या घटकाचा सातत्याने समावेश होतो म्हणून तर याला व्यावहारिक गणित असं म्हटलं जात तर विद्यार्थी मित्रांनो नफा केव्हा होतो किंवा तोटा केव्हा होतो हे दोन छोट्याशा उदाहरणांतून आपण समजून घेऊया माझ्या शेजारी राहणारा माझा मित्र रमेश कपड्यांच्या दुकानात गेला आणि त्याने पाचशे रुपयाला एक टी शर्ट विकत घेतला मुलांना शर्ट विकत घेतला म्हणजे त्याने खरेदी केली आणि खरेदी केली पाचशे रुपयाला म्हणजे पाचशे रुपये त्याची झाली खरेदी किंमत खरेदीची किंमत घरी आल्यानंतर मी त्याच्याकडचा तो टी शर्ट बघितला मला तो खूपच आवडला आणि मी सुरेशला म्हटलं की हा टी शर्ट मला दे काही केल्याने तो तयार होईना शेवटी मी त्याला म्हटलं की मी तुला सहाशे रुपये देतो माझ्याकडची रक्कम ऐकल्यानंतर सुरेशला बरं वाटलं आणि त्याने तो टी शर्ट मला सहाशे रुपयांना विकला मुलांनो ही सुरेशची विक्री झाली आणि सहाशे रुपये ही त्याची विक्रीची किंमत झाली बघा पाचशे रुपयाला घेतलेला टी शर्ट सुरेशने सहाशे रुपयांना विकला त्याला जास्त पैसे मिळाले जास्त पैसे मिळाले हा झाला सुरेशचा नफा तर किती पैसे जास्त मिळाले तर त्याने शंभर रुपये जास्त मिळवले शंभर रुपये जास्त मिळवले म्हणजे हा शंभर रुपये त्याचा नफा झाला बघूया आपण फळ्याकडे बघा सुरेशने टी शर्ट विकत घेतला पाचशे रुपयाला त्याने विकत घेतला ही त्याची आहे खरेदी किंमत पाचशे रुपये त्यानंतर त्याच्याकडून मी तो टी शर्ट विकत घेतला सहाशे रुपयाला मी विकत घेतलाय माझी खरेदी आहे पण आपण सुरेशला नफा झाला की तोटा झाला हे बघतोय आणि म्हणून त्याने पाचशे रुपयाला खरेदी केलेला टी शर्ट मला सहाशे रुपयाला विकलाय विक्री किंमत आहे त्याची सहाशे रुपये मग पाचशे रुपयेचा टी शर्ट सहाशे रुपयाला विकला त्याला जास्त पैसे मिळाले जास्त पैसे मिळाले हा आहे त्याचा नफा आणि मग त्याला नफा किती झालाय बघूया आपण तर शंभर रुपये त्याला जास्त मिळालेली आहे हे आपल्या लगेच लक्षात येतं आणि त्याचा नफा आहे शंभर रुपयांचा आणि मग या उदाहरणावरून आपण समजून घेऊया की नफा केव्हा होतो तर खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जेव्हा जास्त असते त्यावेळी होतो तो नफा आणि म्हणून या ठिकाणी मी लिहितोय खरेदी किंमत पेक्षा विक्री किंमत जास्त आणि खरेदी पेक्षा विक्री किंमत जे जेव्हा जास्त असते तेव्हा होतो तो नफा मग यावरून अनेक उदाहरणं अनेक सूत्र आपल्याला बघता येतील अनेक उदाहरणं आपण सोडवणार आहोत नफा तोटा यावर आधारित सूत्र तयार करणार आहोत फक्त नफा केव्हा होतो ही गोष्ट लक्षात ठेवा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असते तेव्हा नफा होतो आणि मग सूत्र तयार होईल विक्री किंमत मोठी आहे विक्री किंमत वचा खरेदीची किंमत खरेदी किंमत लहान आहे बरोबर नफा नफा या गोष्टीचं सूत्र या ठिकाणी तयार झालेलं आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा या ठिकाणी सहाशे रुपये विक्री किंमत होती या सहाशे रुपयातून पाचशे रुपये वजा झाले तर शंभर रुपयांचा नफा झालेला आहे पहिलं सूत्र आपण बघितलेलं आहे यानंतर आपण बघणार आहोत तोटा केव्हा होतो विद्यार्थी मित्रांनो आणखी आठ दिवसांनी सुरेश पुन्हा दुकानात गेला त्याला तसाच टी शर्ट घ्यायचा होता परंतु तसा टीशर्ट शर्ट नव्हता मग त्याने त्याच किंमतीचा पाचशे रुपयाचा आणखी एक टीशर्ट खरेदी केला विकत घेतला आणि आता त्याची खरेदी किंमत आहे पाचशेच रुपये हा टी शर्ट घेऊन जेव्हा तो परत घरी आला घरी बघितल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की पहिल्या टी शर्ट सारखा इतका चांगला हा शर्ट नाही आणि मग तो माझ्याकडे आला मला म्हटला आता हा टी शर्ट पाचशे रुपयालाच घ्या मलाही तितका इत आवडला नाही मी त्याला नाही म्हटलं पण तो मला खूप आग्रह करत होता हो ना करता करता मी त्याला म्हटलं हा टी शर्ट मी विकत घेईल तू चारशे रुपयाला दिला तर टी शर्ट घडी काढलेली होती बॉक्समधून बाहेर काढलेला होता थोडासा चुरगळला होता म्हणून दुकानदार काही परत घेणार नव्हता सुरेशचा नाईलाज होता त्याने मला तो टी शर्ट चारशे रुपयाला विकला म्हणजे सुरेशची विक्री किंमत झाली चारशे रुपये त्याचा नाईलाज झाला होता आणि त्याने पाचशे रुपयाला घेतलेला टी शर्ट मला विकलाय चारशे रुपयांना खरेदी किंमत पाचशे रुपये विक्री किंमत चारशे रुपये शंभर रुपये त्याला कमी मिळालेत पाचशे रुपयाचा खरेदी केलेला टी शर्ट चारशे रुपयांना विकला शंभर रुपये कमी मिळाले कमी मिळाले म्हणजे त्याचं नुकसान झालं तोटा झाला या उदाहरणात तोटा झालाय शंभर रुपयांचा मग विद्यार्थी मित्रांनो तोटा केव्हा होतो तर खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी असेल जेव्हा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी असते तेव्हा होतो तोटा खरेदी किंमत जास्त कुणापेक्षा विक्री किंमतीपेक्षा तेव्हा होतो तोटा आणि मग आपल्याला या ठिकाणी तोटा याचं सूत्र तयार करता येईल सूत्र असं होईल की है, खरेदी किंमत जास्त आहे खरेदी मोठी आहे खरेदी किंमत वजा विक्री किंमत बरोबर तोटा हे सूत्र या ठिकाणी तयार झालं मगाशी नफा या गोष्टीचं सूत्र आपण बघितलं आत्ता तोटा केव्हा होतो ते बघितलं आपण आणि ही दोनच सूत्र आपल्याला लक्षात ठेवायची आहेत खर तर, तर पाठ करायची नाहीत कोणतीही सूत्र समजून घेतली असतील संकल्पनेतून आपण तयार केलेली असतील तर ही सूत्र फक्त परीक्षेपुरती नाही तर आयुष्यभरासाठी कायम स्वरूपासाठी लक्षात राहतात पाठ केलेली सूत्रे गोंधळ निर्माण करतात गडबड निर्माण करतात आणि म्हणून कोणत्याही घटकाची संकल्पना समजून घेणं त्यावरून ती सूत्र तयार करणं हे खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवण्यासारखं आहे आणि म्हणून आपण तोटा केव्हा होतो ते समजून घेतलं की खरेदी किंमत जास्त आणि विक्री किंमत कमी आपण जर वर्तमानपत्र वाचत असू तर वर्तमानपत्रांमध्ये अनेक वेळा या कंपनीला इतक्या कोटींचा नफा झाला इतक्या लाखांचा नफा झाला त्या कंपनीला इतक्या लाखांचा तोटा झाला अशा बातम्या आपण नेहमी वाचत असतो आणि या उदाहरणांतून आपण नफा केव्हा होतो तोटा केव्हा होतो या गोष्टी समजून घेतल्यात आता या गोष्टींवरून किंवा या दोन सूत्रांवरून आणखी काही सूत्र आपण तयार करू शकतो ती पाठांतराची गरज नाही पाठांतर करायचं नाही तर, तर आणखी सूत्र कशी तयार करायची ते आता आपण बघूयात विद्यार्थी मित्रांनो आपण मघाशी बघितलं कि खरेदी अपन के की खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असते तेव्हा नफा होतो आणि म्हणून पहिलं सूत्र आपण तयार केलं होतं विक्री किंमत ही जास्त आहे वजा खरेदी किंमत बरोबर नफा बघा हे सूत्र आपण तयार केलेलं आहे खरेदी किंमत वजा विक्री किंमत बरोबर नफा म्हणजे सहाशे रुपयाला शर्ट विकलाय की ज्याची खरेदी किंमत होती पाचशे रुपये त्यावेळी शंभर रुपये जास्त मिळालेत विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा या सूत्रावरून आणखी दोन सूत्र आपल्याला तयार करता येतील की जे नफा झालेल्या गोष्टीवर आधारित आहे या ठिकाणी समानतेच्या नियमानुसार उजव्या बाजूला नफा आहे तो मी डाव्या बाजूला घेतला आणि वजा खरेदी किंमत तिकडे पाठवली ती धन होणार आहे आणि म्हणून पुढील सूत्र तयार झालं विक्री किंमत वचा नफा जास्त रकमेतून विक्री किंमत म्हणजे जास्तीची रक्कम होती त्यातून नफा काढून टाकला तर आधीची खरेदी किंमत मला या ठिकाणी मिळणार आहे आणि मग नफा असताना जर खरेदीची किंमत शोधायची असेल नफा असताना खरेदीची किंमत शोधायची असेल तर विक्री किंमतीतून नफा काढून टाकला तर मिळाली खरेदीची किंमत हे पुढचं सूत्र तयार केलं मी त्यानंतर मला विक्री किंमत शोधायची आहे फक्त तर वचा नफा तिकडे पाठवा बघा विक्री किंमत बरोबर खरेदीची किंमत वाचा नफा इकडे आला तो झाला अधिक नफा आणि पुढचं सूत्र तयार झालेलं आहे विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक नफा पाचशे रुपये रकमेमध्ये शंभर रुपयाचा नफा मिळवला पाचशे अधिक शंभर सहाशे रुपये ही झाली होती विक्रीची किंमत नफा या गोष्टीवर आधारित एका सूत्रावरून आपण तीन सूत्रे समजून घेतली कोणतंही सूत्र पाठ केलेलं नाहीये आणि याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवू शकता कारण यानंतर आपल्याला तोटा झाल्यानंतरची सूत्र कशी तयार करायची ती बघायची आहेत ठीक आहे स्क्रीनशॉट तुम्ही घेतला असेल अशी अपेक्षा करतो आता पाचशे रुपयाला खरेदी केलेला टी शर्ट चारशे रुपयाला विकला शंभर रुपयाचा तोटा झाला होता आणि पाचशे रुपये खरेदी किंमत ही विक्री किंती पेक्षा जास्त होती विक्री किंमत चारशे कमी होती म्हणजे खरेदी किंमत वजा विक्री किंमत असं जेव्हा असेल तेव्हा होईल तोटा आणि मग पहिलं सूत्र खरेदीची किंमत पाचशे रुपये विक्रीची किंमत चारशे रुपये आणि झालाय काय तोटा हे पहिलं सूत्र आपण समजून घेतलं होतं मग तोटा असताना खरेदी किंमत किंवा विक्री किंमत कशी शोधायची या सूत्रांवरून पुढची दोन सूत्रे आपण तयार करू शकतो मुलांना धन तोटा आहे समानतेच्या नियमानुसार तो बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेतला तो वजा तोटा होईल वजा विक्री किंमत तिकडे गेल्यावर अधिक होईल आणि पुढचं सूत्र तयार होईल खरेदी किंमत वजा तोटा खरेदी किमतीवरून जर तोटा वजा केला खरेदी किमतीमधून मधून तर काही विक्री किंमत बघा तोटा या उदाहरणात टी शर्टची खरेदी होती पाचशे रुपये तोटा झाला होता शंभर रुपयाचा पाचशे वजा शंभर केलं तर चारशे रुपयाला टी शर्ट विकला होता आणि हे दुसरं सूत्र आपण तयार केलेलं आहे त्यानंतर आपल्याला खरेदी किंमत शोधायची तोटा माहिती आहे विक्री किंमत माहिती आहे खरेदी किंमत शोधायची तर तो वचा तोटा बरोबर चिन्हाच्या तिकडे गेला तो अधिक तोटा होईल विक्री किंमतीमध्ये तोटा मिळवला की त्याची खरेदी किंमत मिळेल विक्री किंमत माहिती आहे चारशे रुपये तोटा झाला माहिती आहे शंभर रुपये मग विक्री किंमत अधिक शंभर तोटा पाचशे रुपये झाली खरेदी किंमत आणि पुढचं सूत्र तयार झालं खरेदी किंमत बरोबर कशी शोधायची खरेदी किंमत तर विक्री किंमत होती चारशे रुपये त्याच्यात मिळवला तोटा, तोटा।, तोटा बर बर अधिक तोटा हा वजा तोटा बरोबर समानतेच्या नियमानुसार बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेला अधिक तोटा झाला चारशे रुपयांची विक्री अधिक तोटा शंभर रुपयांचा चारशे अधिक शंभर पाचशे रुपये ही झाली खरेदीची किंमत टी शर्टच्या खरेदीची किंमत अशा प्रकारे मघाशी नफा या एका सूत्रावरून राहिलेली दोन सूत्रे तोटा या एका सूत्रावरून पुढची दोन सूत्रे म्हणजे दोन सूत्रे आपण संकल्पनेतून समजून घेतली त्यावर आधारित चार सूत्रे तयार केली यावर आधारित आपल्याला नफा तोट्याची सर्व उदाहरणे सोडवता येतील याचाही या सूत्रांचाही या एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवू शकता हा स्क्रीनशॉट आपल्याला उपयोगी पडेल खर तर संकल्पना समजून घेतलेली असेल तर कोणत्याच लिखाणाची किंवा कोणत्याच पाठांतराची आवश्यकता नाही हे पुन्हा एकदा सांगतो आणि पुढच्या भागाकडे येतो विद्यार्थी मित्रांनो आता एखादी वस्तू खरेदी केली विकत घेतली खरेदी केली ती ज्या किमतीला खरेदी केली खरेदी किंमत हे आपण समजून घेतलं परंतु एखादी वस्तू विकत घेतल्यानंतर ती आपल्या घरात आणून उपयोगात आणावी लागेपर्यंत आणखी जो काही खर्च करावा लागतो ती किंमत सुद्धा खरेदी किंमतीमध्ये मिळवावी लागते उदाहरण म्हणून समजून घेऊया मी माझ्या शाळेसाठी एक कपाट विकत घेतलं संगमनेर सारख्या शहरातील दुकानात कपाटाची खरेदी किंमत आहे रुपये सतरा हजार विद्यार्थी मित्रांनो शाळेसाठी कपाट घेतलंय सतरा हजार रुपयांना परंतु संगमनेर पासून माझी शाळा दहा किलोमीटर अंतरावर आहे मग ते कपाट घेऊन जायचं मला मी त्यासाठी एक गाडी बोलवली ते दुकानातून उचलून त्या गाडीत ठेवायचं कपाट दुकानदार म्हटला की तुम्हाला हमाल सांगावे लागतील किंवा आमच्या लोकांनी उचललं तर त्यांना त्याची हमाली द्यावी लागेल दुकानातल्या लोकांनी ते का चौघा लोकांनी ते कपाट उचलून गाडीत ठेवलं त्या चार लोकांनी माझ्याकडून चारशे रुपये घेतले हमालीचे आणि हमाली झाली चारशे रुपये कपाट उचलण्यासाठी हमाली लागली चारशे रुपये गाडी मी बोलवली होती त्या ड्रायव्हरने संगमनेर पासून निळवंडे सारख्या शाळेत ते कपाट नेलं त्यासाठी वाहतुकीचे पैसे घेतले एक हजार रुपये आणि म्हणून वाहतूक लागली एक हजार रुपयांची शाळेत कपाट आम्ही शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी उतरून घेतलं आणि खाली उतरवल्यानंतर लक्षात आलं की वाहतूक करताना धक्के लागून कपाटाला का काही कोचे पडलेत काही ठिकाणी त्याचा रंग उडालाय आणि मग आम्हाला कारागीर बोलवावा लागला त्याने हातोडीने ते कपाट व्यवस्थित केलं उडालेला रंग परत दिला त्या कपाटासारखाच आणि या दुरुस्तीसाठी त्याने एक हजार पाचशे रुपये घेतले म्हणजे दुरुस्तीसाठी खर्च आला एक हजार पाचशे रुपयांचा मुलांना ही जी रक्कम मला लागलेली आहे नंतरची ही रक्कम सुद्धा कपाटाच्या खरेदी किमतीत मिळवावी लागते म्हणजे मी कपाट घेतल्यापासून शाळेत कपाट आणपर्यंत त्याला जो जो खर्च करावा लागला हमाली वाहतूक या सगळ्या गोष्टी खरेदी किमतीत धराव्या लागतात या सर्वांची एकत्र बेरीज करावी लागेल आणि ती खरेदी किंमत होईल कपाटाची पाच चार नऊ सात आठ नऊ एकाशे हे कपाट मला एकोणावीस हजार नऊशे रुपयांना पडलं म्हणजे कपाटाची एकूण खरेदी किंमत एकूण खरेदी किंमत एकोणावीस हजार नऊशे रुपये समजा काही दिवसांनी मुख्याध्यापकांना वाटलं की हे कपाट आपल्या शाळेला पुरेस नाही आणखी मोठं किंवा चांगलं कपाट घ्यायचं आणि त्यांनी हे कपाट दुसरीकडे विक्री केलं आणि त्या कपाटाचे मिळाले वीस हजार रुपये विक्री किंमत आहे वीस हजार रुपये या कपाटाची विक्री केली वीस हजार रुपयांना तर या व्यवहारात नफा झाला की तोटा अर्थात कोणताही विद्यार्थी सांगेल खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे म्हणून शाळेला नफा झालाय या व्यवहारामध्ये परंतु काही मुलं काय करतील सतरा हजार रुपयाला कपाट घेतलं होतं वीस हजार रुपयांना विकलं आणि ते म्हणतील की शाळेला तीन हजार रुपये जास्त मिळाले तीन हजार रुपये नफा झाला तर या विद्यार्थ्यांचं उत्तर चुकलेलं आहे मुलांना या उदाहरणात खरेदी किंमत की एकोणावीस हजार नऊशे रुपये नफा झालाय नक्की आहे परंतु किती नफा झालाय तर वीस हजार रुपये विक्री किंमत आहे वीस हजार वजा एकोणास हजार नऊशे म्हणजे फक्त आणि फक्त शंभर रुपयांचा नफा शाळेला झालेला आहे म्हणजेच कोणतीही वस्तू विकत घेतल्यापासून तिला ला घरी आयपर्यंत उपयोगात आणपर्यंत लागणाऱ्या इतर गोष्टी ज्या आहेत वाहतूक असेल हमाली असेल ह्या खरेदी किमती धराव्या लागतात अशी काही उदाहरणं आपणास बघायची आहेत आणि म्हणून हा मुद्दा प्रथमताच मी स्पष्ट केला त्यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत आणि मग प्रत्यक्ष उदाहरणांना सुरुवात करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो व्यावहारिक गणितामध्ये आपण बघितलं की नफा तोटा शेकडेवारी सरळ व्याज ही प्रकरणं येतात नफा तोटा हा भाग समजून घेताना अनेक ठिकाणी तुम्हाला शेकडा नफा शेकडा तोटा असे प्रश्न विचारले जाणार आहेत तर शेकडेवारीचा काही भाग या प्रकरणात येतो शेकडा नफा याचा अर्थ शंभर रुपयावर होणारा नफा शेकडा तोटा याचा अर्थ शंभर रुपयांवर होणारा तोटा म्हणजे एकूण व्यवहारात किती नफा झाला किती तोटा झाला त्याचं रूपांतर शंभर रुपयात करता येणं म्हणजे शेकडेवर आणि हा शेकडा नफा किंवा शेकडा तोटा नेहमी म्हणजे नेहमीच खरेदी किमतीवर काढला जातो आपण वस्तू ज्या किमतीला खरेदी केली त्या खरेदी किमतीवर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा असतो आणि म्हणून आपण ती दोन सूत्रे बघून पुढच्या उदाहरणांकडे जाणार आहोत तर शेकडा नफा म्हणजे त्या उदाहरणात खरेदी किंमत आणि विक्री किंमतीवर जो काही नफा झालाय तो नफा झालेला निव्वळ नफा गुनिले शंभर शंभर का तर शेकडा नफा आहे भागिले खरेदीची किंमत नेहमी लक्षात ठेवायचं शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा खरेदी किमतीवरच आधारलेला असतो त्यावर काढतात म्हणून भागिले खरेदीची किंमत हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे भागिले खरेदीची किंमत का तर तो खरेदी किंमतीवर आधारित असतो शेकडा तोटा असला तरी तो खरेदी किमतीवर त्या उदाहरणामध्ये त्या व्यवहारामध्ये तोटा किती झालाय तोटा गुणिले शंभर भागिले खरेदीची किंमत कि झालं शेकडा तोटा बघूया दुसरं उदाहरण दुसरं सूत्र शेकडा तोटा बरोबर तोटा गुणिले शंभर भागिले खरेदीची किंमत आणि हे सूत्र तयार झालेलं आहे शेकडा तोटा इथपर्यंतची सूत्र आपण समजून घेतली असतील नफा केव्हा होतो तोटा केव्हा होतो ह्या संकल्पना आपण समजून घेतलेल्या आहेत अतिशय सोपं प्रकरण आहे आणि आपण उदाहरणांना सुरुवात करताना सोप्या उदाहरणांकडून पुढे जाणार आहोत तर ही दोन महत्वाची सूत्र आहेत यांचाही स्क्रीनशॉट आपण घेऊन ठेवू शकता आणि मग आपण पुढच्या उदाहरणांना सुरुवात करूया ठीक आहे आपण ही दोन सूत्रे समजून घेतली तुम्ही स्क्रीनशॉट घेतलाय असं समजून घेऊया आणि काही उदाहरणांना सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो पहिलं उदाहरण तुमच्या समोर आहे मी स्क्रीन आणखी थोडीशी मोठी करतोय तुम्हाला उदाहरण वाचता येईल मनीषने एक वस्तू दहा रुपयाला घेतली आधी पूर्ण उदाहरण वाचून घेऊया मनीषने एक वस्तू दहा रुपयाला घेतली व पंधरा रुपयाला विकली तर त्याला किती रुपये नफा झाला पर्याय क्रमांक एक दहा पर्याय क्रमांक दोन पाच पर्याय क्रमांक तीन वीस पर्याय क्रमांक चार पंचवीस ज्या विद्यार्थ्यांना संकल्पना आधी समजलेल्या आहेत त्यांनी या प्रश्नाचं उत्तर तोंडी दिलेलं असणार आहे त्यांना आलेलं असणार आहे बघूया एक वस्तू दहा रुपयाला घेतली मुलांना दहा रुपयाला घेतली याचा अर्थ त्याची ती खरेदी किंमत आहे दहा रुपये आणि मग मी इथे लिहितोय खरेदी किंमत दहा रुपये पंधरा रुपयाला विकली पंधरा रुपयाला विकली विक्री किंमत विक्री किंमत आहे पंधरा रुपये त्यांनी डायरेक्टली आपल्याला विचारलंय त्याला किती रुपये नफा झाला मगाशीच बघितलं खरेदी किंमतीपेक्षा खरे विक्री किंमत जेव्हा जास्त असते तेव्हा होतो नफा मग आता सूत्र पण लिहायची आवश्यकता नाही विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा तुम्हाला आवश्यकता असेल तर आपण लिहूया विक्री किंमत जास्त आहे आणि ही विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा हे सूत्र आपण मागाशी समजून घेतलं होतं विक्री किंमत आहे पंधरा रुपये वजा खरेदीची किंमत दहा रुपये नफा झाला पाच रुपये आणि पाच रुपये असा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आलेलं पर्याय क्रमांक दोन किती साध सोप आपल्याला संकल्पना जर समजलेल्या असतील तर हे उदाहरण तुम्ही तोंडी सोडवलेलं असाल याची मला निश्चित खात्री आहे उदाहरण क्रमांक दोन उदाहरण क्रमांक दोन तुमच्या समोर आहे सर्वांनी ते उदाहरण वाचायचंय विशालने एक वस्तू चाळीस रुपयाला घेतली व तेतीस रुपयाला विकली तर त्याला नफा अगर तोटा किती झाला आता या उदाहरणात नफा झालाय कि तोटा झालाय ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे उदाहरण वाचल्यानंतर चारही पर्याय वाचनाची सवय आपल्याला असली पाहिजे पुरेशा सरावानंतर काही पर्याय आपण तोंडी सहज सहज बाद करू शकतो तर या उदाहरणात सात रुपये नफा सात रुपये तोटा सत्याहत्तर रुपये नफा दहा रुपये तोटा जर आपल्याला नफा झालाय की तोटा झालाय हे कळालं असेल तोटा झालाय समजलं तर नफ्याचे दोन पर्याय आपण बाद करू शकू आणि म्हणून पर्याय वाचणं चारही पर्याय हवं तर उदाहरण दोनदा वाचणं हे खूप गरजेचं आहे एकदा उदाहरणातला आशय समजला काय करायचंय हे समजलं तर तुझ कच्च काम आपल्याला करण्याच्या क्रिया ह्या सोप्या होतात पटकन होतात म्हणून उदाहरण दोनदा वाचावं लागलं तरी चालेल ते आपण चांगलं वाचणं गरजेचं आहे बघूया विशालने एक वस्तू चाळीस रुपयाला घेतली एक वस्तू त्याने चाळीस रुपयाला घेतली घेतली म्हणजे खरेदीची किंमत बघा खरेदीची किंमत या ठिकाणी या उदाहरणात खरेदीची किंमत आहे चाळीस रुपये व तीस -ती रुपयाला विकली तीस रुपयाला विकली विकली म्हणजे झाली विक्री किंमत ह्या दोन किंमती कळाल्या आणि आधीच्या संकल्पना समजल्या तर हे उदाहरण तोंडी सोडवता येण्यासारखं आहे चाळीस रुपयाला घेतलेली वस्तू तेतीस रुपयाला विकावी लागली पाचशे रुपयाचं टी शर्ट चारशे रुपयाला विकलं पैसे कमी मिळाले इथे सुद्धा पैसे कमी मिळाले या उदाहरणात झालाय तोटा तोटा झाला म्हणजे नफ्याचा पर्याय बाद झाला इथे नफ्याचा पर्याय बाद झाला दोन पर्याय आपण असेच बाहेर काढून टाकले आणि तोटा केव्हा होतो हे आपल्याला माहितीये खर तर या उदाहरणात आता सूत्र पण लिहिण्याची आवश्यकता नाही पण सुरुवातीची काही उदाहरणं असल्यामुळे आपण लिहूया की कि खरेदी किंमत विक्री किंमत जे खरेदी किंमत जेव्हा जास्त असते विक्री किंमतीपेक्षा तेव्हा होतो तोटा आणि मग या उदाहरणामध्ये खरेदीची किंमत आहे चाळीस रुपये विक्रीची किंमत आहे ती तीस रुपये आणि तोटा झालेला आहे सात रुपयांचा सा। उत्तर आलंय तोटा सात रुपये पर्याय क्रमांक दोन आणि आपलं उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक दोन दोन साधी सोपी उदाहरणं आपण प्रथमता घेतली की ज्यामुळे तुमच्या नफा तोटा या संकल्पना समजल्या आहेत की नाही याची खात्री करून घेतली यानंतर आपण पुढच्या उदाहरणाकडे जाणार आहोत विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक तीन तुमच्या समोर आहे व्यवस्थित वाचूया आपण विनोदने एक वस्तू दहा रुपयाला विकत घेतली व पंधरा रुपयाला विकली तर विनोदचा शेकडा नफा किती बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे आपल्याला शेकडा नफा हे विचारलेलं आहे शोधायचं आहे शेकडा नफा मागाशी सूत्र बघितलं आपण आता इथेही उदाहरण आपल्याला नफा किती झाला निव्वळ नफा ती तोंडी नफा झालाय दहा रुपयाची खरेदी किंमत असलेली विकत घेतली म्हणजे खरेदी किंमत दहा रुपयाची वस्तू केवढ्याला विकली पंधरा रुपयाला विकली कोणीही सांगेल दहा रुपयाची वस्तू पंधरा रुपयाला विकली पाच रुपये नफा मिळालाय पाच रुपये नफा मिळाला पण विचारताना काय करायचंय शेकडा नफा मग आता या उदाहरणामध्ये मी खरेदी किंमत विक्री किंमत हे शब्द लिहित नाही ह्या किमती लिहित नाही आपल्याला माहिती आहे नफा झालेला आहे नफा झालेला आहे पाच रुपयांचा आणि मग आपण शेकडा नफा हे सूत्र समजून घेतलं होत की शेकडा नफा बरोबर नफा गुणिले शंभर भागिले खरेदीची किंमत मग नफा झालेला आहे आपल्याला पाच रुपयांचा पाच गुणिले शंभर भागिले खरेदीची किंमत होती दहा रुपये भागिले दहा संक्षिप्त रूप देऊया संक्षिप्त रूप दिलं मी दहा एके दहा 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 शंभर आणि अंशस्थानी राहिले पाच गुणिले दहा पाच गुणिले दहा पाच दहा पन्नास शेकडा नफा आलाय पन्नास टक्के उत्तर आलेले आपलं पर्याय क्रमांक दोन बघा उदाहरण तुमच्या समोर आहे या ठिकाणी शेकडा नफा हे सूत्र वापरून आपण सोडवलंय पाच रुपये नफा तर तोंडी शोधला होता आणि त्यावरून आपण शेकडा नफा कसा काढायचा हे बघितलेलं आहे अत्यंत सोपं उदाहरण आहे हळूहळू थोड्या अशा कठीण उदाहरणांकडे आपण हळूहळू जाणार आहोत बघूया तुमच्या समोर पुढचं सु उदाहरण घेऊन येतोय मी उदाहरण क्रमांक चार बघा उदाहरण क्रमांक चार आपण बघूया वाचूया संदीपने एक वस्तू दहा रुपयाला विकत घेतली व आठ रुपयाला विकली तर त्याचा शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती पर्याय क्रमांक एक वीस टक्के तोटा पर्याय क्रमांक दोन वीस टक्के नफा पर्याय क्रमांक तीन दहा टक्के नफा पर्याय क्रमांक चार अठरा टक्के तोटा आता विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा नफा झालाय की तोटा झालाय हे कळणं गरजेचं आहे नफा झाला असेल तर शेकडा नफा काढता येईल तोटा झाला असेल तर शेकडा तोटा काढता येईल काय झालंय हे कळणं गरजेचं आहे ते कळालं तर ह्या दोन्ही काय करायचं ते समजेल तर बघूया आपण दहा रुपयाला विकत घेतली एक वस्तू दहा रुपयाला विकत घेतली म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत आहे दहा रुपये आणि ही दहा रुपयाची वस्तू विकली आठ रुपयाला आठ रुपयाला विकली आठ रुपयाला विकली म्हणजे काय झाली विक्री किंमत ह्या दोन गोष्टी कळाल्या की तुमच्या लक्षातील नफा आहे की तोटा आहे दहा रुपयाला मी दुकानातून वस्तू आणली आठ रुपयाला मित्राला दिली दोन रुपये गेले माझे कमी झाले कमी झाले नुकसान झालं मला म्हणजे मला तोटा झालेला आहे या ठिकाणी एवढी गोष्ट लक्षात आली की आपल्याला काय करायचं ते कळेल तोटा झालाय दोन रुपयांचा तोटा कधी होतो खरेदी किंमत विक्री किंमतीपेक्षा जास्त असते खरेदी किंमत वजा विक्री किंमत बरोबर तोटा आता प्रत्येक वेळी मी ते, -ते सूत्र लिहायची आवश्यकता नाही तुम्ही पण सोडवताना पुन्हा पुन्हा सूत्र लिहिण्याची आवश्यकता नाही जर तसं लिहित बसलो तर आपला वेळ वाया जाण्याची शक्यता आहे आणि मग मला आता शेकडा नफा बाद झाला हा तोटा झालेला आहे तर मला काय काढायचंय आता शेकडा तोटा किती आणि म्हणून शेकडा नफा झाला नफा झाला नाही शेकडा नफा ना नाही मग नफ्याचे ना दोन पर्याय मी बात करणार हा नफा पर्याय हा नफा पर्याय राहिले दोन पर्याय त्यातून उत्तर शोधायचंय आणि मग शेकडा तोटा शेकडा तोटा सूत्र आपल्याला माहितीये खरं तर प्रत्येक वेळी हे सूत्र पण लिहायची गरज नाही आता शेकडा तोटा बरोबर तोटा गुणिले शंभर म्हणजे दोन गुणिले शंभर भागिले खरेदीची किंमत खरेदीची किंमत आहे दहा रुपये त्यानंतर मी संक्षिप्त रूप देणार दहा एक दहा दहावी दहा शंभर अंशस्थानी राहिले दोन गुणिले दहा म्हणजे शेकडा तोटा झाला वीस म्हणजेच वीस टक्के तोटा वीस टक्के तोटा म्हणजे उत्तर आलंय माझं पर्याय क्रमांक एक वीस टक्के तोटा या पद्धतीने आपण उदाहरण समजून घेतली पाहिजेत हे उदाहरण काही सेकंदात आहे आणखी पुरेशा सरावानंतर आपल्याला हे तोंडी लिहावं लागत नाही दोन रुपये तोटा डायरेक्टली दोन गुणिले शंभर भागिले दहा इतकं झटपट आपण करू शकतो अर्थात हे प्रकरण आपण सुरुवातीपासून समजून घेत आहोत म्हणून या क्रिया हळुवारपणे आणि संकल्पना समजण्यासाठी आपण या पद्धतीने घेत आहोत पुरेशा सरावानंतर तुमचा वेग वाढेल आणि तुम्ही आणखी झटपट करू शकाल याची मला निश्चित खात्री आहे येऊया पुढच्या उदाहरणाकडे उदाहरण क्रमांक पाच बघा मुलांना उदाहरण क्रमांक पाच तुमच्या समोर आहे वाचूया उदाहरण तीन हजार दोनशे पन्नास रुपयाला घेतलेली सायकल संदीपने एक वर्षानंतर दोन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयाला विकली तर या व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा व किती दोन हजार एकवीस साली स्कॉलरशिपच्या परीक्षेला विचारलेलं हे उदाहरण नफा सातशे पंच्याहत्तर रुपये नफा आठशे पंच्याहत्तर रुपये तोटा सातशे पंच्याहत्तर रुपये तोटा आठशे पंचाहत्तर रुपये आपल्याला नफा झालाय की तोटा एवढं कळालं तरी दोन पर्याय आपण बाद करू शकणार आहे बघूया आपण पहिल्यांदा समजून घेऊया उदाहरण बघा तीन हजार दोनशे पन्नास रुपयाला घेतलेली सायकल घेतली म्हणजे खरेदीची किंमत ही खरेदीची किंमत आहे तीन हजार दोनशे पन्नास त्याच्यानंतर ती विकली किती रुपयांना ती विकली दोन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयाला विक्री दोन हजार तीनशे पंच्याहत्तर म्हणजेच मुलांना जास्त किमतीची सायकल कमी किमतीला विकली खरेदी जास्त आहे विक्री कमी आहे मग खरेदी किंमत वजा विक्री किंमत बरोबर तोटा या उदाहरणामध्ये तोटा झालेला आहे तोटा म्हणजे नफाचा ऑप्शन बाद झाला हा नफाचा ऑप्शन बाद झाला तोटा झालाय मग किती तोटा झालाय हे शोधण्यासाठी खरेदी किंमतीमधून विक्री किंमत आपल्याला वजा करावी लागेल मग दहातून पाच गेले पाच हजचाला एक पंधरातून आठ गेले सात हातचाला एक मग बारातून चार गेले आठ हातचा एक तीनातून तीन गेले शून्य वजाबाकी करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळे आहे काही मुलांना वरती हातसा घेऊन वजाबाकी करावी लागते काही मुलांची सराव असेल तर खाली उसना देऊन पण वजाबाकी करता येते तो ज्याच्या त्याच्या पद्धतीचा भाग आहे या ठिकाणी या उदाहरणात तोटा झालाय आठशे पंच्याहत्तर रुपयांचा कारण खरेदीची किंमत जास्त होती विक्रीची किंमत कमी होती आणि म्हणून आपला पर्याय आलाय तोटा आठशे पंच्याहत्तर रुपये पर्याय क्रमांक यानंतर हळुवारपणे आपण पुढील उदाहरणाकडे जाऊया उदाहरण क्रमांक सहा तुमच्या समोर आहे उदाहरण वाचूया तीन हजार दोनशे ऐंशी रुपये खरेदी किंमत बघा तीन हजार दोनशे ऐंशी रुपये खरेदी किंमत व तीन हजार चारशे सत्तर रुपये विक्री किंमत असेल तर या व्यवहारात नफा किंवा तोटा किती होईल अत्यंत सोपं उदाहरण मध्यम पातळ मध्यम नाही सोप्या पातळीचं उदाहरण दोन हजार एकवीस साली शिष्यवृत्तीच्या परीक्षेला विचारलेलं आहे मुलांना याच प्रकरणावर सोपे प्रश्न विचारू शकतात मध्यम पातळीवरचे आणि काठिण्य पातळीवरचे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात तर हळूहळू आपण पुढच्या पातळीपर्यंत जाणार आहोत तर सोप्या पातळीवरचा प्रश्न खरेदी किंमत तीन हजार दोनशे ऐंशी रुपये खरेदीची किंमत आहे तीन हजार दोनशे ऐंशी रुपये आणि ती वस्तू जास्त रुपयांना विकली विक्री किंमत आहे तीन हजार चारशे सत्तर मुलांना लगेच आपल्याला समजलं पाहिजे खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त तेव्हा होतो नफा पाचशे रुपयाचं टी शर्ट सहाशे रुपयांना विकलं शंभर रुपये जास्त मिळाले इथं सुद्धा विक्री किंमत जास्त आहे नफा झालेला आहे म्हणून तोटा असलेले दोन पर्याय मी लगेच बाद केलेले आहेत मग आता मी सूत्र लिहित बसणार नाही विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा हे सूत्र लिहिण्याची मला आवश्यकता नाही मी वेळ वाचवणार आहे आणि मग तीन हजार चारशे सत्तर ही विक्री किंमत जास्त आहे वजा तीन हजार दोनशे ऐंशी ही वजा बाकी केली तर मला मिळणार आहे तो नफा मिळणार आहे आणि मग नफा किती मिळतोय वजाबाकी करूया सतरातून आठ गेले नऊ हातचा तीन गेले एक मुलांना नफा झालाय एकशे नव्वद रुपयांचा आणि तसा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर आलेला आहे पर्याय क्रमांक तीन थी। ठीक थी। आहे हे उदाहरण तुम्हाला समजलं असेल सोपं उदाहरणे आपण येणार आहोत पुढच्या उदाहरणाकडे उदाहरण क्रमांक सात तुमच्या समोर आहे एका वस्तूची विक्री किंमत पाचशे चाळीस रुपये आहे विक्री किंमत दिलेली आहे नफा दिलाय नव्वद रुपयांचा जर नफा नव्वद रुपये असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती सहाशे तीस रुपये चारशे पन्नास रुपये पाचशे चाळीस रुपये सातशे वीस रुपये मुलांना नफा जेव्हा होतो याचा अर्थ काय होतो किती जास्तीचे पैसे मिळालेले आहेत जास्त पैसे मिळालेले आहेत किती रुपये जास्त मिळालेत नव्वद रुपये जास्त मिळालेत आणि आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे आपल्याला लगेच आपलं सूत्र आठवलं पाहिजे की कि विक्री किंमतीमधून नफा काढून टाकला विक्री किंमत वजा नफा तर शिल्लक राहते किंवा उरते ती खरेदीची किंमत हे सूत्र लगेच आपल्याला आठवलं तर आपण ही उदाहरणं समजून घेऊ शकतो विक्री किंमत आहे पाचशे चाळीस रुपये नफा झालाय नव्वद रुपयांचा आणि पाचशे चाळीस मधून नव्वद रुपये गेले बघा काही मुलांना ही वजा बाकी शंभर वजा करून सुद्धा करता येऊ शकते पाचशे चाळीस वजा शंभर चारशे चाळीस पण मला नव्वदच वजा करायचे होते दहा पुन्हा मिळवायचे तर खरेदीची किंमत आली चारशे पन्नास रुपये अशा काही ट्रिक सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि उत्तर आलेले पर्याय क्रमांक दोन शेवटच्या उदाहरणासाठी तुम्हाला मी चॅट बॉक्स ओपन करून देणार आहे त्या चॅट बॉक्स मध्ये कुणाकुणाची उत्तरं बरोबर येत आहेत तेही आपण बघणार आहोत आणि म्हणून आपली वेळ संपत आलेली आहे शेवटचं उदाहरण तुमच्यासाठी आहे बघा उदाहरण क्रमांक आठ शेवटचं नाना साहेबांनी बत्तीस हजार रुपयाला एक बैल विकत घेतला व त्याला घरी नेण्यासाठी वाहतूक खर्च एक हजार पाचशे रुपये आला तीन महिन्यानंतर त्यांनी पस्तीस हजार तीनशे रुपयाला तो बैल विकला तर या व्यवहारात नाना साहेबांना किती रुपये नफा झाला दोन हजार साली शिष्यवृत्तीच्या परीक्षेत विचारलेला मध्यम पातळीवरचा हा प्रश्न फक्त विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की मी शाळेसाठी एक कपाट घेतलं होतं ते कपाट शाळेत नेण्यासाठी मला जो खर्च आला होता तो मला खरेदी किंमतीत धरावा लागला होता इथे नानासाहेबांनी बैल विकत घेतल्यानंतर बैलाची खरेदी किंमत बत्तीस हजार रुपये काही मुलं म्हणतील बत्तीस हजार रुपयाला घेतला पस्तीस हजार तीनशेला ला विकला आणि नफा शोधतील तर त्यांची चूक होण्याची शक्यता आहे कारण वाहतूक करण्यासाठी पंधराशे रुपये खर्च आलेला आहे तीन महिन्यानंतर विकला या तीन महिन्याचं काही धरू नका मनामध्ये तीन महिने कदाचित काही मुलं गोंधळ करतील तीन पकडायचे का त्या अवधीनंतर त्याने तो विकलाय पैसे जास्त मिळाले म्हणून नफा झाला असेल कारण आपल्याला डायरेक्ट दिलाय नफा किती तर प्रथमता आता मी मुलांची चॅटबॉक्स बघतोय या ठिकाणी येत आहेत आता किती रुपये नफा झाला सृष्टी रमेश अनन्या काव्या दीप्ती श्रीराज व्हेरी गुड अरे बापरे खूप साऱ्या मुलांची रिप्लाय या ठिकाणी येत आहेत यापैकी कोणाचं उत्तर बरोबर आहे ते आपण आता समजून घेऊया बघा खरेदी किंमत आहे बैलाची बत्तीस हजार रुपये आणि वाहतूक तो बैल घरी नेण्यासाठी टेम्पो मधून नेला असेल ट्रॅक्टर मधून ट्रॉली मधून नेला असेल जो काही वाहतूक खर्च आहे पंधराशे रुपयांचा मुलांनो हे दोन्ही एकत्र केले तर त्याची एकूण खरेदी किंमत आपल्याला मिळणार आहे आणि या एकूण खरेदी किंमतीवर नफा आपल्याला समजणार आहे तर बैलाची एकूण खरेदी किंमत किती आहे तेहतीस हजार पाचशे रुपये आणि हा तेहतीस हजार पाचशे रुपयाचा बैल विकलाय त्याची विक्री आहे पस्तीस हजार तीनशे खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे यावेळी नफाच होतो हे आपल्याला माहीत आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर नफा हे सूत्र मी लिहित बसणार नाही तर मी काय करेल पस्तीस हजार तीनशे ही विक्री किंमत वजा खरेदी किंमत पण ती एकूण खरेदी किंमत आपल्याला घ्यायची आहे तेरातून पाच गेले आठ हाचालक पाचातून चार गेला एक मुलांनो एक हजार आठशे रुपयांचा काय झालेला आहे नफा झालेला आहे आणि म्हणून उत्तर आलेले पर्याय क्रमांक दोन मी चॅट मध्ये जेव्हा बघितलं बहुतांश मुलांचं पंच्याण्णव पेक्षा अधिक मुलांचं उत्तर पर्याय क्रमांक दोन होत याचा अर्थ असा होतो की या संकल्पना तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आज तुम्हाला मी काही या प्रकरणावरचा अभ्यास देणार आहे ग्रुपवर टाकणार आहे तो घटक तो अभ्यास तुम्ही व्यवस्थित सोडवायचा आहे आपल्या मार्गदर्शक शिक्षकांना वर्ग शिक्षकांना दाखवा समजून घ्या उद्या आपण नफा तोटा या प्रकरणावरील पुढची अधिकची काही उदाहरणं थोडीशी काठीण्य पातळीची उदाहरणे बघणार आहोत अपेक्षा आहे माझा हा पाठ तुम्हाला नक्कीच आवडला असेल खूप चांगल्या व्यवस्थित पद्धतीने आपण शेवटपर्यंत मोठ्या पाचशेच्या संख्येने या तासाला उपस्थित आहात याचा अर्थ हो असा होतो की आपणाला हा घटक व्यवस्थित समजला असावा आपल्या प्रतिक्रिया सुद्धा निश्चित आम्हाला अपेक्षित आहे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे मी आभार व्यक्त करतो माझा हा आवाज आणि हे चित्रीकरण खूप चांगल्या पद्धतीने आपणासमोर संगमनेरच्या तंत्रस्नेहीने तंत्रस्नेही टीमने पोहोचवले आहे पुन्हा एकदा सुरेश भारती सर, संदीप सर, संजय अम्रे सर यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद